हेलो, गुड इवनिंग। नाउ वी स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लम एंड दैट इज प्रॉब्लम नंबर 4 फ्रॉम द फॉलोइंग ट्रांजेक्शन ऑफ सुरेश। प्रिपेयर कैश बुक विथ कैश एंड बैंक कॉलम एंड मैनेज द कैश बुक। ह्याच्यामध्ये आता आपल्याला जसं आपण नेहमी सोडवतो, दोन तीन एक्झाम्पल्स आता आपण सोडवलेले आहेत क्लासमध्ये, पण दोन तीन सोडवले तर तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा आपण बॅलन्सचं रेकॉर्डिंग करतो। तर अशा पद्धतीने तर कॅश बॅलन्स घेतला आहे हा 50,000 रुपये आणि बँक बॅलन्स आहे 45,000 रुपये। त्याच्यानंतर कॅश पर्चेसेस म्हणजे आपण पेमेंट साईडला लिहायचं आहे, बाय पर्चेसेस 16,000 पेमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे पर्चेसेस हे राईट हँड साईडला येणार। आणि अशी पण एंट्री होती पर्चेसेस टू कॅश, त्या एंट्रीचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग तिथं बाय पर्चेसेस येतं, त्याच्यात सेल्समुळं अमाऊंट येते, त्याच्यामुळं सेल्स जे इथं आपण कॅश टू सेल्स ही एंट्री करतो, त्यामुळे टू सेल्स इथं येणार। रिसीट झाले की लेफ्ट हँडला पेमेंट झाले की राईट हँडला एंट्री येते। तर ह्याच्यामध्ये मी नॅरेशन पण लिहून दाखवले, बिईंग गुड्स पर्चेस्ड, त्याच्यात बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश। आता तुम्हाला नॅरेशन कसं लिहायचं हे माहिती आहे, माझं काय होतं नॅरेशन इथे लिहिलं की माझं ते पेजचं सेटिंग बदलतं, त्याच्यामुळे मी नॅरेशन तुम्हाला फक्त ओरली सांगते। तुम्ही जेव्हा सॉल्व करायला प्रत्यक्षात प्रॉब्लेम तेव्हा तुम्ही ते नॅरेशन लिहायचं आहे। आता डिरेक्ट डिपॉझिट मेड बाय सुजित 8 तारखेला आहे बघा। मग आता डिरेक्ट डिपॉझिट आपल्या बँकेत मिळालं म्हणजे आपली बँक काय झाली, रिसिव्हर झाली, आणि कुणी डिपॉझिट केलं तर सुजितने डिपॉझिट केले, म्हणजे इथं आता आपल्याला दोन अकाउंट कुठले, एक बँक अकाउंट आणि दुसरं सुजित अकाउंट। मग एंट्री काय होती, बँक अकाउंट डेबिट टू सुजित अकाउंट। मग इथं आपल्याला असं पण त्याने पैसे आलेले आहेत म्हणून आपण रिसीट साईडला देतो, त्याच्यामुळं इथं 8 तारखेला टू सुजित अशी ह्याची एंट्री आहे, 8 तारखेला टू सुजित, टू सुजित अकाउंट अशी एंट्री येणार। नॅरेशन काय येणार, त्याला नॅरेशन येणार बिईंग डिरेक्ट डिपॉझिट मेड बाय सुजित, एवढंच लिहायचं। बिईंग किंवा असं अगदी सोपं लिहिलं तरी चालेल, बिईंग कॅश डिपॉझिटेड इन बँक बाय सुजित, बिईंग कॅश डिपॉझिटेड डिरेक्टली बाय सुजित असं लिहायचं। नुसतं डिपॉझिटेड म्हणलं तर ते परत कॉन्ट्रा येईल एंट्री, त्याच्यामुळं तुम्ही नुसतं सुरेश असं म्हणायचं नाही आहे, तर तिथं काय म्हणायचं आहे बाय सुजित असं म्हणायचं आहे, नुसतं कॅश डिपॉझिट इंटू बँक असं नाही म्हणायचं, तर ते सुजितचं नाव असणं आवश्यक आहे, नाही तर ते कॉन्ट्रा एंट्री त्याची गृहित धरली जाईल। तर आता डिरेक्ट डिपॉझिट मेड बाय सुजित इंटू बँक रुपीज 12,000। त्यानंतर आता हा पुढचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो वेगळा ट्रान्झॅक्शन आहे, तो इथं आपण एंटर करून पुढच्या ह्याच्यावर जाऊ दे। कॅश डिपॉझिटेड इंटू बँक इथं 15,500। मग आता बघा, 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन जे आहे, तर हे 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे, कॅश डिपॉझिटेड इंटू बँक, म्हणजे इथे एंट्री काय होती, दोन अकाउंट कुठल्या ह्याच्यामध्ये, बँक आणि दुसरं कॅश। मग बँक रिसिव्ह आहे म्हणून डेबिट होतं आणि कॅश बाहेर गेले म्हणून क्रेडिट होतं। मग एंट्री होती बँक टू कॅश, बँक एंट्री जर बँक टू कॅश झालेली असेल तर तिथे ही कॉन्ट्रा एंट्री येते, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे बँक अकाउंटमध्ये पण आपण करायला पाहिजे आणि त्याचं पोस्टिंग आणि बँक कॉलमध्ये पण करायला पाहिजे आणि कॅश कॉलमध्ये पण करायला पाहिजे। आता बघा, बँक टू कॅश अशी एंट्री झाल्यानंतर आपण पहिलं डेबिट काय आहे बँक, म्हणून आपण इथं बँकेत पोस्टिंग करतो। तारीख त्याची करायची किती आहे बघा, त्याची तारीख आहे 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे, 9th डेट असलेलं। तर इथं काय होणार, आता बँक टू कॅश, बँक टू कॅश कॅश अकाउंट, आणि इथं जर कॅश आलं की इकडं काय येणार, बँक 9 तारखेला, हे लक्षातच ठेवायचं। एक डेबिट पोस्टिंग करायचं, डेबिट पोस्टिंग केलं की त्याच्यानंतर क्रेडिट पोस्टिंग, इथं जर कॅश असेल तर इथं बँक असते, इथं बँक असेल तर कॅश असते, असे लक्षात ठेवायचं। तर इथं बाय कॅश आहे म्हणून इथं काय येणार, बाय बँक। परत एकदा हे मेकॅनिकली तुम्ही लक्षात ठेवा, मेकॅनिकली कसं लक्षात ठेवायचं, इथं जर टू कॅश असेल तर इथं बाय बँक येतं, इथं जर टू बँक असेल तर इथं बाय कॅश येतं। आता इथे टू कॅश आहे, टू कॅश अकाउंट, इथं कॅश असेल तर कॉलम बँक, कारण एंट्री काय आपण कशाचं पोस्टिंग करतो, आपण बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट याचं पोस्टिंग करतो आहे, बँक अकाउंटमध्ये पोस्टिंग येणार इथं किती अमाऊंट आहे 15,500, ह्याची दोन्हीकडे एंट्री होती, त्याच्यामुळे या कॉन्ट्रा एंट्रीच्या अमाऊंटमुळं फारसा फरक पडत नाही, म्हणजे त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये एन पीमध्ये किंवा जो काही बॅलन्स येईल त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, कारण दोन्हीकडं तिथं आपल्याला त्याची एंट्री झालेली असते आणि त्याच्यामुळं ते दोन्हीकडं बिल राहतं 15,500। इथंसुद्धा इथं कॅश असेल तर कॉलम बँक, इथं बँक असेल तर कॉलम कॅश,
आता बघा, इथं कॅश कॉलमवर सी ए टी करायचे आहे 15,500. तर डायरेक्शन लिहायचं पे कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, हे ह्याचं काय होणार डायरेक्शन होणार. आता पुढची याची बघा 9 तारखेचे. नंतर बेअरर चेक रिसिव्ड 12,000 फ्रॉम नेहा, म्हणजे आता बेअरर चेक 13,000, बेअरर चेक रिसिव्ह झाली म्हणजे कॅश रिसिव्ह झाली अशी असं समजायचं आहे. ते कॅश टू नेहा अशी येणार, रिसिप्ट साईडला येणार, मग इथं टू नेहा येणार, गिव्हर कोड आहे नेहा, कॅश आली आली म्हणून डेबिट, ती रिसिप्ट साईडला येणार टू नेहा 12,000. लक्षात ठेवायचं बेअरर चेक म्हणजे कॅश रिसिव्ड असल्यासारखे आहे. 12 तारीख टू नेहा 2 lakhs अकाउंट किती आहे अमाऊंट बघा. बेअर चेक रिसिव्ड फ्रॉम नाही 12,000 आहे 13 तारखेची, 12 तारखे 12,000 शेटे आहे. 2 lakhs कॅश कॉलममध्ये 12,000. त्याच्यानंतर आहे बघा संजय सॅलरी पेड बाय चेक रुपीज 6,000. तर पेड म्हटल्यावर कुठे येणार, पेमेंट साईडला बाय सॅलरी, असं पण एंट्री काय होती सॅलरी टू बँक, चेक असेल तर बँक घ्यायचं, कॅश असेल तर कॅश कॉल घ्यायचं. आता इथं काय आहे, चेक आहे, चेक आहे, त्याच्यामुळं बाय सॅलरी 15 तारखेला 15 तारीख बाय सॅलरी 6,000. बी सॅलरी पेड बाय चेक, इथे जे असतं तेच लिहायचं, डायरेक्शन तुम्हाला तर लिहिता येतं, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 14 तारखेला बेअर चेक रिसिव्ह फ्रॉम नेहा डिपॉझिटेड इन टू बँक, मग ही काय येते कॉन्ट्रा येते, 3 केसेसमध्ये कॉन्ट्रा येते. पहिलं म्हणजे कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, एक बँकेत कॅश भरली की कॉन्ट्रा येते, बँकेतून कॅश बाहेर काढली ऑफिस यूजसाठी तरी कॉन्ट्रा येते. आणि अगोदर जर बेअर चेक मिळालेला असेल आणि तो नंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर कधी भरला तरी त्याची कॉन्ट्रा येते, कारण ते बेअर चेक म्हणजे कॅश असते, कॅश डिपॉझिटेडला जी आपण एंट्री करतो तीच एंट्री इथे येणार. मग आता बघा बेअर चेकला एंट्री काय येणार, टू कॅश डेट आहे, बेअर चेक म्हणजे कॅश, नेताने दिलेला जो नेहाने दिलेला जो चेक देहाकडे नेहाने जो दिलेला चेक आहे, हां नेहाने दिलेला चेक आहे, याचा त्याचा नेहाने 12,000 रुपये दिले असं समजून आपण इथे एंट्री केली होती 12,000 कॅश टू नेहा. आता हाच आपण बँकेत भरतोय, बँकेत भरतोय म्हणजे हाच चेक बँकेत भरतोय, फक्त एवढंच होतं की कॅश डिपॉझिटेड इन टू बँक आणि रुपीज एवढे एवढे असं सांगितलं जातं. इथं काय सांगितलं जातं, बेअर चेक अगोदर मिळाला आहे तो आपण डिपॉझिट करतो असं सांगितलं जातं, म्हणजे फक्त अमाऊंटच देत नाही, नाहीतर आहे ते बाकी सगळं हे करायचं आहे. म्हणजे आता नेहाच्या चेकची अमाऊंट किती आहे, तर 12,000, 12,000 आपण बँकेत भरलं, त्याची तारीख किती दिली आहे 12,000 बँकेत भरलेल्याची 14, मग इथं आपण हे 14 लिहायचे आहे डेट 14, बँक टू कॅश येते एंट्री टू कॅश, टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. इथं कॅश लिहिलं की काय करायचं, इथं बँक लिहायचं, तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 14 तारखेला 14 तारखेला इथं टू कॅश असेल तर इथं बाय बँक येतो, बाय बँक येतो, बाय बँक. तर आता ती कॉल ती अमाऊंट किती आहे 12,000, इथं कॅश असेल तर कॉलम कुठला, बँक. आता इथं आपण बँक कॉलममध्ये ते अमाऊंट एंटर करतो 12,000, इथं बँक आहे म्हणजे इथं आपल्याला कॅश कॅश कॉलममध्ये अमाऊंट येते 12,000. इथं परत लक्षात ठेवायचं आहे, इथं बँक असेल तर कॉलम कॅश असतो आणि इथं कॅश असेल तर कॉलम बँक येतो. इथं टू कॅश पहिलं म्हणजे इथे टू कॅश असेल तर इथं बाय बँक येतं, कॅश असेल तर कॉलम बँक येतो आणि बँक असेल तर कॉलम कॅश येतो. आणि इथं डायरेक्शन लिहायचं बिईंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, बिईंग बेअरर चेक रिसिव्ह डिपॉझिटेड इन टू बँक असं इथं डायरेक्शन लिहायचं आहे.
चलो तर आहे बघा, कॅश विड्रॉल फॉर पर्सनल यूज म्हणजे ड्रॉईंग आहे. अच्छा म्हणजे बाहेर सांगायचं बँक सांगायचं का नाही काही सांगायचं नाही, म्हणजे बिझनेसमध्ये काढले म्हणजे एंट्री काय होणार, ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे 16 तारखेला बाय ड्रॉईंग्स, 16 तारखेला बाय ड्रॉईंग्स. आणि अमाऊंट किती काढले बघा, पैसे किती काढले तर आपण 5,000 अमाऊंटच्या ठिकाणी आपण इथे 5,000 लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या एंट्री झाल्या. पुन्हा आपण सगळ्या एंट्री बघू, म्हणजे एक तर चेकिंग पण होईल आणि नाहीतर परत रिपिटेशन पण तुम्हाला रिवाईज पण होईल. आता बघा कॅश बॅलन्स किती आहे, 50,000-45,000. टू बॅलन्स इथं 50,000-45,000 असं लिहिलेलं आहे. कॅश पर्चेसेस जे लिहिलेले आहे तर बाय पर्चेसेस कॅश कॉलम 16,000, सेल्स टू सेल्स 15,000 कॅश कॉलममध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर डिरेक्ट डिपॉझिट मेड बाय सुजित, एंट्री होती बँक टू सुजित, त्याच्यामुळे इथं टू सुजित लिहिले. आणि इथं अमाऊंट किती आहे ते भरलेली 12,000. तर सुजितने बँकेत 12,000 लिहिलेलं, आपल्या बँक अकाउंटला इथं अमाऊंट लिहायची राहिलेली आहे. अमाऊंट लिहू आपण इथं 12,000. त्याच्यानंतर आहे बघा बँक अकाउंट डेबिट टू सुजित एंट्री झाली, मग टू सुजित इथं 12,000 झाले. त्याच्यानंतर आहे बघा कॅश डिपॉझिटेड इंटू बँक 15,500, डिपॉझिटेड इंटू बँक म्हणजे बँक टू कॅश एंट्री येते, इथं टू कॅश, इथं बँक कॉलममध्ये 15,500, इथं बाय बँक कॅश कॉलममध्ये 15,500. कॉन्ट्रा आहे, हे कॉन्ट्रा आपण इथं LF मध्ये सी असं लिहून लिहू, ते आपण त्याच्यासाठी हायलाईट करायचं आहे. सी असं लिहायचं आहे, इथं सुद्धा आपण 9 तारखेला सी लिहायचं आहे LF कॉलममध्ये. 9 तारखेला आपण 15,500 जी अमाऊंट आहे तिथं आपण सी असं लिहायचं आहे, म्हणजे ती एंट्री कॉन्ट्रा आहे हे लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रा एंट्रीचं आपण सी हे अक्षर लिहिलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे बघा, 12,000 झाली कॅश डिपॉझिट झाली, बेअर चेक म्हणजे बँक टू नेहा, म्हणजे इथं टू नेहा आलं, कॅश टू नेहा, इथं नेहा आलं, इथं 12,000 आले. आणि ह्याच 12,000 परत भरलं आहे, म्हणजे परत इथं टू कॅश आलं 12,000 आणि इथं बाय बँक 12,000. इथं सुद्धा आपण सी दाखवायचं आहे, त्याच्या वेळेस तुम्ही लिहित जावा, मी नंतर लिहिते करेक्शन करता यावेत म्हणून थोडंसं पर्टिक्युलरली हायलाईट करायचं, स्पेशल मला सांगायचं होतं म्हणून मी ते नंतर सांगायचो. तर अशा पद्धतीनं आता आपण सगळ्या एंट्रीचं इथं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. तर आपण आता त्याचं काय करायचं आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे बॅलन्सिंग कसं करतात, बॅलन्सिंग करताना आपण काय करतो तर डेबिट साईडचे टोटल करतो, क्रेडिट साईडचे टोटल करतो, आणि डेबिट साईडचे टोटलमधून क्रेडिट साईडचे टोटल आपण लेस करतो. तर पहिल्यांदा आपण कॅश बॅलन्स जो आहे, कॅश अकाउंट जो आहे, तो कॅश अकाउंट आपण इथं बघायचं आहे. कॅश अकाउंटची ॲडिशन काय येते, 50,000 बघा आता किती येते, 50,000 परत 15,000 आणि परत 12,000. तर ह्याची अमाऊंट येते 77, बघा कशी येते, 50 आणि 10 65 65 67 बरोबर. तर अशा पद्धतीनं ही अमाऊंट दोन्हीकडे आपल्याला लिहायची आहे, 77,000 77,000 इथं पण लिहायची आहे आणि इथं पण आपण लिहायची आहे 77,000. आणि त्याच्यामध्ये आपण आता क्रेडिट साईडची सगळी टोटल लेस करायचं आहे. तर आता इथं 77,000 या सगळ्याची टोटल आपण लेस करायची आहे. 16,000 आणि 12,000 म्हणजे किती झाले बघा, 28 झाले, 28 आणि 5 झाले, 33 33 आणि 15, 48,500 झाले. तरी पण परत एकदा बघू आपण, 77,000 मायनस 16,000
माइनस 15,500 48,500 येते का बघू परत एकदा 15,500 15,500 15,500 12,000 आणि 5,000 असे टोटल बघा किती येते 48,500 बघाशी मी म्हणलो तुम्हाला ते 77,000 मध्ये लेस करायचे आहेत 28,500 इथं डिफरन्स येतो 28,500 कॅशचा डिफरन्स येतो तर कॅशचा डिफरन्स आता आपल्याला किती तारखेला घ्यायचा आहे ह्या महिना कुठला बघायचा हा महिना आहे एप्रिल 30 तारखेची शेवटची तर इथं तारीख येणार 30 डेटला इथं 30 लिहायचं आहे आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन असं लिहायचं नेहमीप्रमाणे जसं आपण लेजर पोस्टिंग करतो तसं तिचं बॅलन्स निघालं आहे बघा 28,500 आपण आता दाखवू तिचं प्रमाण त्याचप्रमाणे बँकेचा बॅलन्स पण आपल्याला काढायचा आहे बँकेचं पण तसंच आहे बघा बँकेच्या इकडच्या साईडला फक्त एकच एंट्री आहे त्याच्यामुळं जी बेरीज येईल त्याच्यात 6,000 फक्त लेस करायचे आहे 45,000 प्लस 12,000 डेबिट साईडची बेरीज करतो आहे आपण बँक कॉलमची प्लस 17,500 प्लस 12,000 तशी टोटल येते 84,500 आपण दोन्हीकडे लिहायचे आहे इथं पण 84,500 येईल हेच टोटल आपण करायचे आहे आता ह्याचा डिफरन्स आता फक्त आपल्याला 6,000 लेस करायचे म्हणजे 84,500 मायनस 6,000 असं आपल्याला आता करायचं आहे 78,500 हा बॅलन्स चेक होतो त्याचा हा बॅलन्स कॅरी डाऊन 78,500 हाच आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन पुढच्या महिन्याचा मे महिना येतो इथं मे महिन्याच्या 1 तारखेला आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घ्यायचा आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,500 आणि 78,500 28,500 आणि 78,500 अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे नेहमीप्रमाणे आपण अगोदर एंट्री करायचे मिळालेले पैसे रिसिप्ट साईडला दिलेले पैसे पेमेंट साईडला आणि बँकेचे जर एंट्री असतील ती त्या काउंटरमध्ये कोणी असेल तर दोन्ही साईडला एंट्री होती त्याची अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आज आपण पूर्ण केला आहे टुडे वी स्टॉप हियर थँक्यू थँक्यू